नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। जाणून घेऊया आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शेतीबाबत आता ऍक्शन मोड मध्ये आले आहेत। नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी शपथविधी पूर्ण केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला त्यांनी मराठवाड्यातील पर्जन्यमान, पेरण्या तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागांशी संवाद साधला। या भागातील शेतकऱ्यांची पावसाअभावी बिकट अवस्था झाली आहे, त्यामुळे प्रशासकीय पातळीवरूनही चिंता व्यक्त केली जात आहे। विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास विभागात कोणती तयारी केली जावी याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। या विभागात आतापर्यंत 45.78% पेरण्या झाल्या आहेत। गेल्या वर्षी महिनाभरात 143% पाऊस पडला होता, तर यंदा महिनाभरात 90%ही पाऊस पडला नाही। पावसाअभावी पेरण्यांचे प्रमाण घटल्याने शेतकऱ्यांचं पुढील सगळ्याच कामांचं नियोजन विस्कळीत झालं आहे। या सगळ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे। तसेच जुलै महिन्यात येत्या 15 दिवसात दमदार आणि समाधानकारक पाऊस झाला नाही तर मोठ्या प्रमाणात पेरण्या संकटात येतील असे प्रशासनाने सरकारला सांगितले आहे। नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विभागातील मागील 3 वर्षांचा आढावा घेतला, पूरस्थिती तसेच अतिवृष्टी, प्रशासकीय पातळीवरही तयारी यांची माहिती जाणून घेतली। या व्यतिरिक्त पूररेषेखाली गेलेली गावे, सध्या जलाशयांमध्ये साचलेला साठा याचीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पावसाअभावी शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे। यंदा राज्यात वेळेत तसेच समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे। धानाची रोवणी रखडली असून शेतकरी पावसाची वाट बघत आहेत, तर काही भागात शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर विसंबून न राहण्याचा निर्णय घेतला आहे। गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांनी धान रोवणी करण्यास सुरुवात केली आहे। पारंपरिक पद्धतीने म्हणजेच फणीने चिखलणी करत आहेत। मात्र पुढील 15 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही आणि रोवणीचं काम रखडलं गेलं तर धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आता बातमी आहे खतांच्या दरवाढीबाबत। भडगाव तालुक्यातील मेहंदळे भागात पावसाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे। वेळेत आणि भरघोस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदानच मिळालं आहे। या भागातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा वापर करत कपाशीची लागवड केली आहे, मात्र आता या पिकांना खतांची आवश्यकता आहे। यंदा रासायनिक खतांच्या किमती कधी नव्हे ते वाढल्या आहेत। असं असलं तरी शेतकरी पिके जगवण्यासाठी धडपड करत आहेत। याहीपेक्षा बिकट अवस्था म्हणजे पैसे देऊनही शेतकऱ्यांना हवी ती खते मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची खतांसाठी शोध मोहीम सुरू झाली आहे। शिवाय एवढे कष्ट घेऊनही खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र शून्य अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। पाऊस अजून शेतकऱ्यांची किती परीक्षा घेणार आहे? पावसाअभावी आर्थिक अडचणीत सापडून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी भोजना येथील एका 70 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना घडली आहे शनिवारी। पिंपरी भोजना येथील शेतकरी पर्वत रूपा कोळी हे शुक्रवारी शेतात गेले होते आणि शनिवारी शेतातच त्यांचा मृतदेह सापडला। काही दिवसांपूर्वी त्यांनी पेरणीचं काम पूर्ण केलं होतं, मात्र पाऊस न पडल्यामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते। त्यांच्यावर कर्ज होतं, जर पाऊस वेळेत नाही पडला तर पुढील कोणत्याच गोष्टी शक्य होणार नाही आणि कर्जाची परतफेडही करणं कठीण होऊन जाईल या चिंतेने अखेर त्यांचा जीव घेतलाच। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे। आता जाणून घेऊया मान्सून अपडेट। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। विदर्भात 5 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुजरात, ओडिशा, झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या आणि मध्यम पावसासह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 5 दिवसांमध्ये भारतातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे। त्यानुसार छत्तीसगडमध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे। उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे। आता बातमी आहे एका मेंढपाळाच्या यशोगाथाची। खरं तर दुसऱ्यांसाठी निस्वार्थीपणे काम करणं हे आजकालच्या युगात दुर्मिळच, मात्र आपल्या सर्वांसमोर असं एक उदाहरण आलं आहे ज्यात एका 85 वर्षीय मेंढपाळाने पुढील पिढीला कायमस्वरूपी मदत होईल असं काम केलं आहे। कर्नाटकातील दासनादौडी गावातील 85 वर्षीय कामेगौडा यांनी बकऱ्या चारता चारता एकाला एक जोडून तब्बल 14 तलावांची साखळी तयार केली आहे।
शिवाय पर्यावरणाचा विचार करत 2000 वाड्याच्या झाडांची उभारणी देखील केली आहे। जेव्हा पहिल्या तलावात पावसाचं पाणी साचलं तेव्हा आपल्या कष्टाचं चीज झालं असं म्हणून कधीच मागे वळून पाहिलं नाही। गेल्या 40 वर्षात त्यांनी 14 तलाव खोदले। निस्वार्थीपणे हे काम करत असताना त्यांना आर्थिक समस्याही उद्भवू लागल्या। अशा वेळी मात्र त्यांनी आपल्या काही बकऱ्या विकल्या, मात्र हे काम त्यांनी थांबवलं नाही। कालांतराने या कामात लोकांचाही सहभाग वाढला। झोपडपट्टीत राहून ते या तलावांचे आणि झाडांची निगराणी करतात। विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली आहे। मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी कामेगौडा यांचा आवर्जून उल्लेख केला आहे। आजच्या तरुण पिढीसाठी कामेगौडा यांची यशोगाथा खरंच प्रेरणादायी आहे। आज कृषी जागरणच्या मीडिया हाऊसला डॉक्टर व्ही सदामते यांनी नुकतीच भेट दिली। डॉक्टर सदामते हे नियोजन आयोगाचे माजी कृषी सल्लागार आहेत। त्यांना कृषी क्षेत्रात 45 वर्षांचा अनुभव आहे। डॉक्टर सदामते हे कृषी महाविद्यालयातून पदवीधर झाले असून भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून त्यांनी PhD केली आहे। त्यांनी कृषी जागरणच्या पत्रकारांसोबत त्यांचे अनुभव शेअर केले, तसेच अनुभव सांगताना त्यांनी महाराष्ट्रातील शेती पद्धतीबाबतही खास उल्लेख केला। कृषी संबंधी महत्त्वाचे मुद्देही मांडले आणि कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी कृषी जागरणच्या जून महिन्यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा बक्षीस देऊन सन्मानही केला। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या कृषी संबंधीच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी जागरणला सबस्क्राईब करा। नमस्कार।